अक्कलकोट मध्ये लखीमपूर खिरी घटनेचा जाहीर निषेध। अक्कलकोट, सोलापूर जिल्हा शेतकरी सुकाणू समिती आणि अक्कलकोट तालुका किसान सभेच्या वतीने लखीमपूर खिरी घटनेचा जाहीर निषेध करून मृत शेतकऱ्यांच्या वारसदारांना प्रत्येकी 1 कोटी नुकसान भरपाई द्यावी, आरोपी विरुद्ध 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे निवेदन तहसीलदार बाळासाहेब सिरसाट यांना देण्यात आले। निवेदन तहसीलदार यांच्या मार्फत देशाच्या राष्ट्रपतींना पाठविण्यात आले आहे। घटनेची चौकशी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मार्फत सीबीआयने करण्याची मागणी केली आहे। यावेळी बोलताना शेतकरी नेते स्वामीनाथ हरवाळकर म्हणाले, शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, अन्नदाता आहे, तो कुठल्या का राज्यातला असेना। बंगाल केरळच्या घटनेवरून महाराष्ट्रात आंदोलन करणारे मंडळी सध्या लखीमपुरा प्रकरणावरून विष पेरत आहेत, पण आज संपूर्ण महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला, याचा आम्हाला अभिमान आहे। बळीराजाला पाताळात गाडणारे वामनी विकृतीचे वंशज शेतकरी विरोधी गरळ ओकत आहेत। आज लखीमपुरा खिरी मध्ये उन्माती मनोवृत्तीने शेतकऱ्यांना चिरडले आहे, असे गुन्हेगार राष्ट्रभक्तीच्या नावाखाली गावागावात पाय रोवत आहेत आणि या भुंकणाऱ्या टोळ्या बहुजनवादी बंधुत्ववादी लोकशाहीवादी बळी संस्कृतीच्या दुश्मन आहेत, वामनी विकृतीच्या मोरक्या आहेत। हा डाव आत्ताच ओळखून सावध व्हा, एक वा मेंदूनं विचार करून अंधभक्तीतून बाहेर पडा, अन्यथा उन्माती बेबंदशाही अटळ असल्याचे स्वामीनाथ हरवाळकर यांनी सांगितले। यावेळी मल्लिकार्जुन देशमुख, दयानंद फटाटे, स्वामीनाथ बावरकर, स्वामीनाथ शिरगुरे, इराणा गोदे, राजेंद्र स्वामी, सिद्धार्थ भळकुंभे, गोपीनाथ जाधव आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी किसन कांबळे, U24 न्यूज, अक्कलकोट। केंद्रीय गृहमंत्र्याच्या मुलाने आमच्या शेतकऱ्यांचा वाहनाखाली चिरडून बळी घेतलेला आहे, त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही सोलापूर जिल्हा सुकाणू समिती आणि किसान सभेच्या वतीने या ठिकाणी तहसीलदारांना निवेदन दिलं। काही वामनाच्या विकृत लोकांनी आज सध्या सोशल मीडियावरून व्हॉट्सअपवरून शेतकरी विरोधी प्रचार चालू केलेला आहे। ज्या बळीराजाला या वामनाने गिळलं त्याच संस्कृतीच्या वारसदारांनी पुन्हा जगाला देशाला अन्न पुरवणाऱ्या अन्नदात्याच्या विरोधात विषारी प्रचार सुरू केलेला आहे। पश्चिम बंगाल केरळमधल्या घटनेचा या लोकांनी महाराष्ट्रात आंदोलन केलेलं चालतं, पण जगाला अन्न पुरवणाऱ्या अन्नदात्याचा या ठिकाणी आम्ही निषेध केलेला त्यांना चालत नाही, हे दुर्दैवी गोष्ट आहे। पुन्हा एकदा वामन संस्कृती या देशावर तोंड वर काढत असल्याचं चित्र दिसत आहे। आम्ही या ठिकाणी शेतकरी संघटना विविध संघटनाच्या वतीने या घटनेचा निषेध करतो आणि तातडीने त्या आरोपीला मोठीच मोठी शिक्षा व्हावी असे आवाहन मी या ठिकाणी